मराठा समाजाची माणसं प्रामाणिकपणे जालना शहरामध्ये ते धरणे आंदोलन करत होते, परंतु या शासनानं पोलिसांना ऑर्डर दिली हे आंदोलन चिरडून टाका आणि अमानुषपर्यंत प्रमाणे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला, जखमी केले, डोके फोडले, हातपाय तोडले, अशा प्रकारचं निंदनीय कृत्य शासनानं केलेलं आहे। त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी सगळे आलेलो आहोत। महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही सुद्धा त्याचा निषेध करतो आहोत। मराठा समाजाचं आरक्षण हे निश्चितपणानं न्यायानं मागितलेलं आरक्षण आहे, परंतु शासनानं कुठेतरी चाल ढकल करून कोर्टामध्ये जाळं फेकून दिलं आणि समाजाला कुठेतरी भटकायला लावलेलं आहे। असं न करता शासनानं पुढे यावं, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ठरवलं तर मराठा समाजाचं जे हक्काचं आरक्षण आहे ते निश्चितपणानं त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही। परंतु शासन हे कुठेतरी कुचकामी आहे, त्यांच्या मनामध्ये कुठेतरी वेगळाच जाव आहे आणि अशा पद्धतीचं काम सध्या करत असल्यामुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे। हे त्याच्या हक्काचं आरक्षण त्याला मिळालं पाहिजे। हा शिवसेना आणि आमच्या सगळ्या महाआघाडीच्या पक्षाचं या ठिकाणी निषेध आंदोलन आम्ही करतो आणि शासनाचा धिक्कार करतो। आरक्षण आमच्या